आशा स्वयं सेविका और समूह प्रवर्तकों को ग्रामीण क्षेत्रों में काम करने के दौरान कई समस्याओं का सामना करना पड़ता है सरकार की ओर से उचित मासिक भत्ता व सुविधाएं नहीं मिलती इन्हीं समस्याओं और मांगों को लेकर वाड़ी और विहार पीएससी केंद्र के अंतर्गत कार्यरत आशा स्वयं सेविकाओं ने पिछले पंद्रह दिनों से वाड़ी के स्वास्थ्य उप केंद्र कार्यालय के सामने काम बंद आंदोलन प्रारंभ किया है राज्य केंद्र सरकार के खिलाफ नारे लगाकर अपना गुस्सा जाहिर कर रही है इन प्रदर्शनकारी महिलाओं ने गुरुवार को वाड़ी स्थित अमरावती हाईवे आरोप डॉक्टर अम्बेडकर प्रतिमा के पास जमा होकर प्रतिमा आरोप माल्यार्पण किया वंचित बहुजन अघाड़ी के जिलाध्यक्ष विलास वाटकर पूर्व जिला पंचायत सदस्य दिनेश बंसोड़ ने इन प्रदर्शनकारियों ऐसी मुलाकात कर चर्चा की और उनकी मांगों को समझा उन्होंने सरकार द्वारा जायज मांगों की अनदेखी करने पर रोष व्यक्त करते हुए आंदोलन के प्रति अपना समर्थन जताया है इस अवसर पर दिनेश बंसोड ने मांग की है की इन महिला कर्मचारियों को सरकारी कर्मचारी का दर्जा दिया जाए और दस हजार रूपए मासिक वेतन और दिवाली बोनस के साथ आवश्यक अवकाश और सुविधाएं दी जाए इस दौरान इन महिला कर्मचारियों ने चर्चा में कहा कि सरकारी काम ऑनलाइन करना पड़ता है लेकिन सरकार की ओर से कोई सुविधा नहीं दी जाती वेतन कम का है काम ज्यादा है दिवाली बोनस नहीं दिया जाता केंद्र सरकार ने दो हजार वेतन नहीं बढ़ाया है इसलिए उन्होंने आशा स्वयं की मांगों को लागू करने महिला कर्मचारियों को नियमित अवकाश देने मांगों तक आंदोलन जारी रखने का संकल्प व्यक्त किया इस अवसर पर वंचित बहुजन आघाड़ी के जिला अध्यक्ष विलास वाटकर पूर्व जिला पंचायत सदस्य दिनेश बंसोड़ महिला जिला महासचिव माधुरी खोबरा गढ़े सहित ईश्वर राजेश जागले पूर्व नगर सेवक आशीष नंदागवली सहित कंचिराम तागड़े अनिल पुंड प्रकाश मेश राम विमल महेशकर आदि उपस्थित थे इसके बाद इन प्रदर्शनकारी महिलाओं ने अम्बेडकर नगर के विभिन्न चौराहों पर रॅली निकाली और सरकार के खिलाफ अपना नारे लगा का निशेद कर निषेध व्यक्त कर ध्यान आकर्षण किया मी आशा गटप्रवर्तक प्रतिभावळ व्याळ पी एस सी आमचा मा आमचा संप अठरा ऑक्टोबरपासून सुरू आहे आणि आम्हाला कंत्राटी कामावर का रुजू करायला हवं कंत्राटी या पद्धतीने रुजू करायला हवं जोपर्यंत कंत्राटी समायोजन होत नाही तोपर्यंत कंत्राटी द दर्जा द्यायला पाहिजे आणि आम्हाला दिवाळी बोनस मिळायला पाहिजे प्रसूती रजा मिळायला पाहिजे आणि समायोजन करण्यात हे खूप जरुरी आहे की कंत्राटी पद्धतीने जोपर्यंत आम्हाला समायोजन होत नाही जोपर्यंत तोपर्यंत कंत्राटी पद्धतीचा दर्जा आम्हाला द्यायला पाहिजे एवढी आमची मागणी आहे माझं नाव आहे मीनाक्षी मनीष पाटील विहार पी एस सी आम्हाला दिवाळी बोनस पाहिजे कारण आमचं क आ, 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 एवढी महागाई वाढली आहे त्याच्यामुळे आमचं काही भागत नाही म्हणून आम्हाला शासनाने वाढून मोबदला दिला पाहिजे आम्हाला वेतन दिलं पाहिजे आणि आम्हाला प्रसूती रजा मंजूर झाली पाहिजे आमचे ऑनलाईन कामं टोटल बंद झाले पाहिजे कारण ऑनलाईन कामाचा आम्हाला खूप जास्त भार येतो आहे आणि आमच्या आम्ही एवढं काही शिकलो नाही आहे ते आम्हाला काही जमत नाही त्याच्यामुळे आमच्या काही अशा ते कमी प्रमाणात शिकले आहे काही ग्रामीण भागात आहे तर त्याच्यामुळे कुठे कुठे नेटवर्क नाही आहेत कुठे कुठे सगळं ऑनलाईन कामाचा पूर्ण प्रॉब्लेम आहे म्हणून आम्हाला टोटल ऑनलाईन कामं बंद पाहिजे जय भीम माझं नाव राखी शेंडे आहे मी आशा वर्कर आहे आम्हाला प्रवर्तक ने आशाला हे दोघालाही कंत्राटी कर्मचारीचा समावेश झाला पाहिजे प्रसूती रजा झाली पाहिजे कारण की संविधानमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक स्त्रीला सहा महिन्याची प्रसूती रजा असली पाहिजे जे आम्हाला आहे नाही आम्ही कार्यक्षेत्रमध्ये एवढे काम करतो आम्हाला प्रसू प्रसूती रजा नाही आहे आम्हाला मानधांवर न करता आम्हाला मानसिक वेतन पाहिजे फिक्स पेमेंट पाहिजे कारण की आज कांदे एवढे महाग झाले आलू एवढे महाग झाले आणि एवढेसे पैशात आमचा काही होत नाही म्हणून मी सर सरकारला कर आवाहन करते कि आमची आ, 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 की आमची प्रसूती रजा आणि कंत्राटी कर्मचारीमध्ये समायोजन आणि आम्हाला ऑनलाईन कामाचा जे भर देत आहे ते कृपया आम्हाला द्या नको धन्यवाद नमस्कार माझं नाव मंगला किशोर झाडे आणि आम्ही आशावरकर आणि गटप्रवर्तक यांनी आम्ही बेमुदत संप काढलेला आहे अठरा ऑक्टोबरपासून आमचा बेमुदत संप चालूला आहे आणि आमच्या मेन चार मागण्या आहेत त्यामध्ये एक पहिली मागणी आहे की ऑनलाईन कामाची सक्ती करू नये आणि दुसरी मागणी आहे की भरपगारी प्रसूती रजा हवी आहेत आम्हाला आणि चौथी मागणी आहे की गटप्रवर्तकांना कर्मचा कंत्राटी पद्धतीमध्ये सामील करून घ्या आणि आम्हाला दिवाळी बोनस हवा आहे आणि आम्ही एवढी हे करत आहोत मागणी शासनाकडे की आमचा लवकरात लवकर मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे नाहीतर हे आव आंदोलन एवढं तीव्र होणार आहे की म सरकारला खूप महागात पडणार आहेत कारण आशा खूप उठून पेटलेल्या आहेत आता याच्यासाठी सरकारने आमची दखल घ्यायला पाहिजे आणि आमचा थोडा विचार करायला पाहिजे नमस्कार मी लक्ष्मी घरडे व्या पी एस सी आशावरकर आमच्या पा आम्ही अठरा ऑक्टोंबरपासून संपावर बेमुदत संपावर आहोत यामध्ये आम्हाला वाडीतील सर्व पक्षीय यांचा पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडी यांनी आज स्वतः म्हणजे आम्हाला समर्थन देण्यासाठी बाबासाहेब पुतळ्याजवळ हजर झाले आशिष भाऊ नंदागवडी हे तर सदैव आमच्या पाठीशी एका शब्दावर कोणतंही काम सांगितलं तर नाही म्हणत नाहीत आणि त्यांनी नेहमीच सहकार्य केलं आहे आज आमच्या संपामुळे जो जो परिणाम होत आहे तो म्हणजे लसीकरण खूप कमी आकडे जात आहेत जन्म मृत्यूची नोंद होत नाही आहे क्षयरोगाचे कुष्ठरोगाचे पेशंटला गोड्या मिळत नाही आहे तापाचे रुग्ण भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत त्यांना अशा औषधोपचार करतात ते औषधोपचार त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे हा संपाचा खूप मोठा परिणाम संपावर झा म्हणजे आमच्या वस्तीवर आम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करतो त्या कार्यक्षेत्रात खूप प्रमाणात झालेला आहे आणि ज्या ए एन सी माता आहेत बाजारगावला घरी प्रसूती झालेली आहे आशा वर्कर त्यांना सेवा पुरवत नाही आहेत हा परिणाम सरकारला दिसला पाहिजे की आशा संपावर गेल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो हे परिणाम आज त्यांना भोगावे लागतील एवढंच बोलते आणि इथेच थांबते